ताज़ा हालात न्यूज लाइव में मैं सैयद नवीद अंजुम आपका एक बार फिर से खुशामदीद कहता हूं। आप देख रहे हैं ताज़ा हालात न्यूज लाइव। देगलूर शहर के अहम खबरें देखिए। न्यूज लाइव देगलूर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। ज्ञानातून समृद्धीकडे अडत व्यापारी शिक्षण संस्था संचालित देगलूर महाविद्यालय देगलूर प्रवेश प्रक्रिया 2020-2021 5 ऑगस्ट 2020 पासून ऑनलाइन प्रवेश सुरू। ऑनलाइन प्रवेश नोंदणीसाठी संकेतस्थळ www.deglurcollege.in। अनेक सुविधाने परिपूर्ण म्हणजेच ग्रंथालय, सुसज्ज संगणक लॅब, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज प्रयोगशाळा अशा प्रदीर्घ परंपरा असलेल्या आणि सर्व सुविधांनी समृद्ध असलेल्या महाविद्यालयात आपला किंवा आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करून उज्ज्वल भविष्य बनवा। कोविड-19 प्रादुर्भावाचा विचार करून महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाइन तासिकांची सोय तसेच तासिकांसाठी महाविद्यालयाचे स्वतंत्र यूट्यूब चॅनल उपलब्ध अशी संपूर्ण माहिती कॉलेज प्रशासनाकडून मिळाली। अध्यक्ष श्री प्रकाश पाटील बेंबरेकर, उपाध्यक्ष नारायणराव रामन्ना मैलागिरे, सचिव शशिकांत नारायणराव चिद्रावार, सहसचिव श्री सूर्यकांत गोविंदराव नारलावार, कोषाध्यक्ष विलास शंकरराव तोटावार, प्राचार्य डॉक्टर अनिल चिद्रावार, सोबतच कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री राजकुमार राम महाराजन, श्री डॉक्टर कर्मवीर पोशिट्टीजी उनग्रतवार, श्री जनार्दन जयराम चिद्रावार, श्री ॲडव्होकेट भगवान पुंडलिकराव पाटील, श्री गंगाधरराव यशवंतराव जोशी, श्री रवींद्र काशिनाथप्पा द्याडे, श्री देवेंद्र बालाजीराव मोतेवार, स्वीकृत सदस्य म्हणून श्री चंद्रकांत राजन्ना नारलावार, श्री नारायण रामजी तोडकोले अशा संपूर्ण माहितीसह आपले प्रवेश आजच निश्चित करून घ्या। सरस्वती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोजेगाव राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी मरखेल तालुका देगलूर जिल्हा नांदेड अभ्यासक्रम डी फार्मसी व बी फार्मसी महाविद्यालयाची अनेक वैशिष्ट्यांसह मर्यादित प्रवेशामुळे आजच आपला प्रवेश निश्चित करा। मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीवर प्रवेश, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय फीमध्ये प्रवेश, आवश्यक कागदपत्रे 10वी गुणपत्रक किंवा सनद, 12वी गुणपत्रक किंवा सनद, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखला, 4 पासपोर्ट साईज फोटो आणि रहिवासी प्रमाणपत्र। दहावी बोर्ड परीक्षेत गगन भरारी, स्वप्न सत्यात साकार करणारे कोचिंग क्लासेस गिरीसरांचे GSM अकॅडमी ऑफ एक्सलन्स पाण्याच्या टाकीजवळ देगलूर। 5वी ते 12वी ऑनलाईन क्लासेससाठी प्रवेश देणे चालू आहे। 90 गुण घेणारे 50 विद्यार्थी आणि 85 गुण घेणारे 40 विद्यार्थी, माध्यम इंग्रजी सेमी मराठी, विषय इंग्रजी विज्ञान गणित, प्राध्यापक गिरी KD, MA BEd इंग्लिश, सोहेल अहमद ME, प्राध्यापक ए नागभूषण MSc मॅथ। संपर्क क्रमांक 99-60-25-09-44, 98-60-53-56-87
9970637916। ताजा हालात न्यूज लाइव मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। धर्माबाद जिल्हा नांदेड, धर्माबाद तालुक्यात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपले जवळचे लोक नातेवाईक साथ सोडतात, अशा मध्ये धर्माबादचे प्रतिष्ठित व्यापारी व मोठे समाजसेवक उद्योजक सुबोध सरजी काकानी काकानी परिवार यांच्याकडून कोविड सेंटरमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना सकाळी नाश्ता, दुपारी व सायंकाळी असे तीन वेळेस जेवणाची सोय केली आहे। अशा उपक्रमामुळे रुग्णांकडून व शासकीय कर्मचाऱ्यांकडून कौतुक होत आहे। कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून जे लॉकडाऊन केले होते त्यात गरीब लोकांचा खूप हाल झालेला आहे। अशामध्ये सुरुवातीच्या लॉकडाऊनमध्ये काकानी परिवाराकडून 45-50 दिवस खिचडी वाटपीचा उपक्रम घेण्यात आला। त्यामध्ये 20-25 हजार पाकिट प्रतिदिवस त्यांनी तयार करून गोरगरिबांना वाटण्यात आले होते। त्यात गावकरी किचन असा नाव देण्यात आला होता। या उपक्रमाचा दखल महाराष्ट्र शासन व राज्यपाल ही यांनीही घेतली होती। पालकमंत्री अशोक चव्हाण, खासदार चिखलीकर साहेब, आमदार राजेश पवार साहेब, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, निवासी उपजिल्हा अधिकारी सचिन खिल्लाळ साहेब, तहसीलदार दत्तात्रय शिंदे साहेब यांच्यासह सर्व नगरपालिका नगरसेवक यांनी सुबोध सरजी काकानीचे कौतुक केले। कोविड सेंटरमध्ये रुग्णांचा मनोबल वाढविण्यासाठी हा उपक्रम चांगलाच उपयोगी होईल असे जनतेचे मत आहे।